नमस्कार संयोगिता किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे आंब्याची कुल्फी. अर्धा लिटर दूध घेतलंय, टोप धुवून घेतलंय. आता आपण हे दूध गरम करून घेऊया. पाणी नाही घालायचं, हे दूध पाणी नाही घाला, तर हे गरम करूया. गरम करायला ठेवूया भाजी, गॅसवर गरम करूया. एक आंबा कापूया, आंबा एक आंब्याचा हे करूया, गर काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यायला. एक वाटीभर हा रस घेऊया. जसा आंबा आहे बघा, आमच्या घरातला आंबा आहे मस्तपैकी हापूस आंबा आहे. एक आंब्याचं गर काढून मिक्सरमध्ये लावून घेऊया. असं काढून हे बघा, हे आता हे मिक्सरमध्ये असं बारीक वाटून घ्या. असं दूध पळलं आहे, आणखीन जरा चांगलं उकळू दे, आपलं पाणी आहे ते कमी होऊ दे. बघा दूध चांगलं उकळलं आहे, आता गॅस बंद केलं आहे. आता हे जरा थंड होऊ दे. हे असं वाटून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. आता त्याच्यातच आपण ही साखर घालूया आणि त्याच्यातच हे वेलची पावडर घालूया आणि हे चांगलं बारीक करूया. हे बघा, हे 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्याच्यातलंच हे गरम दूध घालूया आणि हे चांगलं फेटूया कॉर्नफ्लावर. हे बघा असं चांगलं ह्याच्यामध्ये कुठलं नाही ठेवायचं, तर असं चांगलं पेटून पेटून घ्यायचं. असं कॉर्नफ्लोअर चांगलं केलं आहे. आता हे आपण या दुधामध्ये घालूया आणि घालूया. हे गरम गरम दुधातच टाकलं आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यावर हे बघा एक कड काढला. आता आपण गॅस बंद करून हे थंड करूया. एक आंब्याचा एवढा असं बारीक घेतला. हे एक आंब्याचं एवढं निघालेलं आहे आमरस. आता हे बघा, हे दूध असं गरम करून थोडं घट्ट झालं आहे ते बघा. आता ह्याच्यामध्ये हे आमरस मिक्स करूया. एक आंब हापूस आंबा आहे, असं सगळं मिक्स करूया. दूध असं कोमट आहे, आता त्याच्यात हे सगळं आपण मिक्स करून घ्यायला आंब्याचं. हापूस आंब्याचा कलर कसा आहे, ओरिजिनल आला आहे तो बघा. असं हे सगळं मिक्स करतो. हे बघा, हे असे आमच्याकडे मोल्ड आहेत. या मोल्डमध्ये आता आपण हे भरून घेऊया. बघा असे मोल्ड आहेत, या मोल्डमध्ये आता भरून घेऊया. असे मोल्डमध्ये आपण भरून घेऊया.
कलर बाबा चा मस्त हापूस आंब्याचा कलर आलेला आहे. साखर लावून घ्या. आपण हे फ्रीजर मध्ये ठेवूया. फ्रीजर मध्ये कमीत कमी 8 तास तर ठेवायचा. मग आईस्क्रीम चांगली सेट होईल. हे बघा, हे फ्रीज मध्ये असं सेट करायला ठेवूया. बंद करूया. हे बघा, आता उरलेलं आहे ते आपण या ग्लासामध्ये ओतूया. सगळं हे एवढं उरलं होतं ते आपण हे ग्लासवाश ठेवू. तर त्याच्यामध्ये जाईल ना, बघा आंब्याचे थोडंसे तुकडे केले, हे तुकडे टाकू याच्यात आणि हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया. कुल्फी ठेवली होती, आता ही 8 तास झाली आहे. या पाठात ना काढू. हे आता आपण आईस्क्रीम उकळूया. हे मस्त आईस्क्रीम झाले. हे बघा कशी आईस्क्रीम मस्त झालेली आहे छानपैकी. ही तुमच्यासाठी आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.